ड्रग्स माफियापासून कुणी चोर दरोडेखोरांना कोण पोचत आहे आता पहा ना तुम्ही. ज्यांच्यावर ईडी सीबीआयचे खटले होते असे सगळे लोक तुमच्या पक्षात गेले ना, त्यांच्याबरोबर तुम्ही सरकार बनवलं आहे. तुम्हीच गुंडांचे पोशिंदे आहात. हा मुलुंडचा पोपटलाल नागडा, मिस्टर नागडा, हा आता आम्ही त्या अवनागौलीला तुरुंगात टाकणार, मुस्लिमला तुरुंगात टाकणार, याला तुरुंगात टाकणार. आता ते मंत्री मंडळात आहे सगळे बाबा. आता तू काय बोलतो का? हा बोल ना आता. तुम्हाला तर माहीत असलेलं आरोपी पक्षात घेतले, अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी, राहुल शेवाळे, हा एकनाथ शिंदे, हे तर नोन आरोपी होते ना अनेक खटल्यांतले. ते माहीत असताना तुम्ही घेतलेत आणि मंत्रिमंडळात बसवलं. नाशिक सह अनेक जिल्ह्यातली गुन्हेगारी कोण पोचत आहे? ड्रग्स माफियापासून कुणी चोर दरोडेखोरांना कोण पोचत आहे आता पहा ना तुम्ही. ज्यांच्यावर ईडी सीबीआयचे खटले होते असे सगळे लोक तुमच्या पक्षात गेले ना, त्यांच्याबरोबर तुम्ही सरकार बनवलं आहे. तुम्हीच गुंडांचे पोशिंदे आहात. जे आमच्याकडे होते म्हणतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले, ज्यांना ईडी अटक करायला निघाली होती, पोलीस अटक करायला निघाले होते, असे सगळे शिवसेनेतले. हा मुलुंडचा पोपटलाल नागडा, मिस्टर नागडा, हा आता आम्ही त्या अवनागौलीला तुरुंगात टाकणार, मुस्लिमला तुरुंगात टाकणार, याला तुरुंगात टाकणार. आता ते मंत्री मंडळात आहे सगळे बाबा. आता तू काय बोलतो का? हा बोल ना आता. तुझ्या हिंमत असेल तर बोला ना तुम्ही. त्या जनतेला कळत नाही, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, एकनाथ शिंदे, राहुल शेवाळे, प्रताप सरनाईक, भावना गवळी, किती नावं घ्यायची. त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार होती, म्हणजे ते आरोपी होते, गुन्हेगार होते ना. तुम्ही आम्हाला काय सांगताय सरळ करू? म्हणून आधी ह्यांना सरळ करा, ह्यांना सरळ करा आधी. मी तुमच्या मंत्रिमंडळात बसले आहेत ना, घेऊन दाखवा हिंमत असेल तर. तुम्ही कायदा म्हणताय ना, कायदा सुव्यवस्था म्हणताय ना. हा या ड्रग्स माफियाचं साम्राज्य या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सरकारच्या आशीर्वादानं सुरू आहे. आणि आता तिकडे तिकडे जे सांगतायत ना तुमचे पालकमंत्री, नाशिकचे आजी माजी, कधी सातारचे एक मंत्री, अगदी नांदगावपासून मालेगावपर्यंत हे हप्ते कसे जात होते, हा सगळा रेकॉर्ड पोलिसांकडे आलेला आहे. आता पोलिसांवर दबाव येईल आणि सांगतील यांची नावं घ्या, त्यांची नावं घ्या, मग त्याची नावं घ्या. हा जो महात्मा पकडलेला आहे पोलिसांनी, ज्याला आत्ताच्या मंत्र्यांचा पाठिंबा होता, त्याचा शिवसेनेशी काळी मात्र संबंध नाही. दादा भोसले सांगतो की उद्धव ठाकरेने शिवबंधन बांधलं, घेऊन कोण आलं होतं? हा आपला खास माणूस आहे साहेब, बरं का? असा तो आणि तो अजय बोरस्ते, हा आपला खास माणूस आहे साहेब, त्याला आपण शिवसेनेत आत प्रवेश देऊ, तुम्ही शिवबंधन बांधा, मी याला घेऊन माझ्याबरोबर फिरेन महाराष्ट्रामध्ये. हे सांगणारे कोण, बोलणारे कोण, आम्हाला माहीत असतं. एखादा जिल्ह्यातला कार्यकर्ता कोण घेऊन येतो? तुम्हाला तर माहीत असलेलं आरोपी पक्षात घेतले, अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी, राहुल शेवाळे, हा एकनाथ शिंदे, हे तर नोन आरोपी होते ना अनेक खटल्यांतले. ते माहीत असताना तुम्ही घेतलेत आणि मंत्रिमंडळात बसवलं. ज्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे ते तुमच्या मंत्रिमंडळात. आणि तुम्ही आम्हाला कायदा सुव्यवस्था संस्कार संस्कृतीच्या गोष्टी सांगताय. दसरा मेळाव्यात तुम्हाला याची उत्तरं मिळतील. चला, शिंदे गटाकडनं बसतेस आणि गणेश आली, मात्र यंदा देखील भाजपची स्क्रिप्ट वाचून दाखवली का? खऱ्या अर्थी विचार पाहू ना आपण. आता बघा, मेळावा शिवसेनेचा जो दसरा मेळावा आहे तो शिवतीर्थावर होतो. बाकी दुसरे कोणी कुठे काय भोंगे लावत आहेत त्याच्याविषयी आम्हाला काय पडलंय? नवरात्र आहे, दसरा आहे, लोक आपापले कार्यक्रम करत असतात. कंत्राटी भरतीचा निर्णयाचा फटका कोण आहे? कोण बोल रहा है सर? फडणवीस बड़ा खुलासा करेंगे. फडणवीस क्या खुलासा करेंगे? फडणवीस साहब को पूछे कि आपके साथ जो सरकार में बैठे हैं ना आरोपी और गुनेगार, उनके बारे में बोले. ये जो कोई पकड़ा है उनका शिवसेना से कोई संबंध नहीं.
आपके मंत्रिमंडल में एक व्यक्ति है जिसका नाम है दादा भुसे, वो उस व्यक्ति को लेके आया था शिवसेना में और बोल रहा था सर अपना एक खास आदमी।